हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण काही महत्वाचे असे मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत, जे आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतील. आणि यामध्ये मी जवळपास वेगवेगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आपण काही यामध्ये अलंकाराचे क्वेश्चन्स बघणार आहोत, काही जोड्या लावा बघणार आहोत. त्यामध्ये त्या जोड्या लावांमध्ये आपण काही विभक्तींच्या जोड्या लावायच्या बघितलेल्या आहे, किंवा बरेच काही असे वाक्प्रचार किंवा असे काही केवल प्रयोगी वाक्य अव्यय वगैरे, किंवा प्रायोजक क्रियापद वगैरे, किंवा काही ज्या काही संधी आहेत, किंवा असं म्हणता येईल की काही वेगवेगळ्या विभक्ती आहेत त्यांची जी काही प्रत्यय आहेत, ह्यांचा सुद्धा आपण अभ्यास यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक सर्वसाधारण पाहता एक मराठीचा पेपर किंवा मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे होऊ शकतात, ह्यामुळे मी हे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण स्वरांबद्दलही क्वेश्चन बघू शकता, यामध्ये आपण शब्दांच्या जातींबद्दलही डिस्कस करूयात. आणि महत्वाचं म्हणजे जे काही अनुनासिके आहेत वगैरे, ह्याबद्दलही एक प्रश्न मी टाकलेला आहे. तर तुम्ही जे लेक्चर आहे ते सुरुवातीपासून एंडपर्यंत बघा. शेवटी मी 2-3 प्रश्न तुम्हालाही विचारणार आहे आणि तुम्हाला त्याच्या उत्तरं सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. ओके, चला तर बघूया मग आजचे जे काही क्वेश्चन्स आहेत जे आपण मराठी ग्रामरवर डिस्कस करणार आहोत. आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेली आहे की मराठी ग्रामर हे आपले बोनस मार्क्स असतात आणि ते आपल्याला आपल्या हातातून जाऊ द्यायचे नाहीयेत. ओके, सो लेट स्टार्ट. यातील आजचा जो आपल्याला पहिला प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न म्हणजे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावली या वाक्यातील सांजावली या क्रियापदास काय म्हणतात. आता मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले या हे जे सांजावले जे क्रियापद आहे, यामध्ये हे जे क्रियापद आहे या क्रियापदातच करता आहे. आणि ज्या वेळेस म्हणजे अशा वेळेस ज्यावेळी क्रियापदातच तुमचा कर्ता असतो, तेव्हा अशा क्रियापदांना आपण भावकर्त क्रियापद असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले या वाक्यातील सांजावले या क्रियापदास काय म्हणतात. तर या क्रियापदास भावकर्त क्रियापद म्हणतात. आणि या सांजावले या क्रियापदातच कर्ता आहे. म्हणजेच सांजावले म्हणजे काय, तर सायंकाळ झाली. आणि म्हणूनच सांजावले या क्रियापदामध्ये जो कर्ता आहे, आणि यालाच आपण म्हटलेले आहे की भावकर्त क्रियापद. म्हणजे कर्त्याबद्दल जी जी काही भावना आहे ती या क्रियापदातूनच सांगल्या जाते. आणि तिथे आपण पर्याय क्रमांक 3 आपलं हे बरोबर उत्तर असेल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. आता इथं जोड्या दिलेल्या आहेत आणि द्वितीय, तृतीय, चतुर्थी, सप्तमी आणि त्याच्या इकडे जे काही हे काय म्हणता येतील कारक आहेत किंवा कारकार्थ आहेत, तर त्यांचा आपल्याला इकडे जोड्या जुळवायच्या. म्हणजेच वरील विभक्ती व कारक यांच्या जुळणीचा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल. आता मला एक सर्वसाधारण जर बघितलं तर द्वितीयचे मला एक आपण नवशिखे जर म्हटलं तर असं आपण इथं म्हणू शकतो की द्वितीय आणि तृतीयचे मला कारकार्थ माहित आहेत. द्वितीयाचं काय आहे कारकार्थ, तर कर्म. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे द्वितीय ए ची जोडी कोणती असेल, तिसरी असेल. आणि तृतीय म्हणजेच करण म्हणजेच ए. म्हणजेच 3 आणि 1 असं एकच ऑप्शन आहे. आणि पर्याय क्रमांक 3 आहे, त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे काही द्वितीयाचं जे काही कारकार्थ आहे तो जो आहे तो म्हणजे 3 आहे कर्म, तृतीय म्हणजे करण 1, चतुर्थीचा जो कारकार्थ आहे तो म्हणजे संप्रदान, आणि सप्तमीचा जो कारकार्थ आहे तो म्हणजे अधिकरण. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान आणि सप्तमी हे काय असेल, अधिकरण असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, चला तर पुढचा प्रश्न बघूया. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रिया विशेषणाव्यय आहेत ते लिहायचे आपल्याला. तर नित्य, सदा, सर्वदा, नेहमी ही सातत्य दर्शक. ओके, म्हणजे नित्य मी नित्य उठून अभ्यास करते, किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा, किंवा सतत मी सतत हे काम करते, किंवा मी शाळेला जाण्यापूर्वी सतत माझा जो गृहपाठ असतो तो कम्प्लीट करण्याचा. म्हणजे एक उदाहरण देऊ शकतं की नित्य, सदा, सर्वदा ही जे काही आहेत, किंवा नेहमी ही कोणती क्रियाविशेषणे आहेत, तर ही सातत्यदर्शक क्रियाविशेषणे आहेत. ओके, आता यामध्ये आपण स्थलवाचक म्हणजे काय, सॉरी स्थलदर्शक म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही सातत्यदर्शक. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या कृतीमध्ये ही तर काय आहे, तर कंटिन्युटी आहे. ओके, सातत्य म्हणजेच कंटिन्युटी त्याला आपण म्हणतो. आता स्थल दर्शक म्हणजे कुठली, तर एखाद्या जागेबद्दल माहिती सांगते. आत्ताच माझ्या समोरून साप गेला, तर समोरून म्हणजे स्थल दर्शक.
ओके, स्थलदर्शक. आवृत्ती दर्शक म्हणजे काय तर एखाद्याच्या आवृत्ती सांगणे, आणि कालदर्शक म्हणजे काय तर वेळ. आता ज्यावेळेस तुझा जन्म झाला, एक उदाहरण घेऊया आपण, ज्यावेळी तुझा जन्म झाला त्यावेळी खूप पाऊस पडत होता, म्हणजे हे कालदर्शक आहे. ओके, म्हणजेच नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषणे आहेत, तर ही सातत्यदर्शक क्रियाविशेषणे आहेत. इथून आपल्याला एक कंटिन्युटीचा तिथं बोध होतो. ओके, पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खालील व्यंजन गटातील अनुनासिकांचा योग्य गट ओळखायचा. अनुनासिके किती आहेत, अनुनासिके एकूण 5 आहेत आपल्या वर्णमालेमध्ये, ती म्हणजे न, 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 न आणि म. आता पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपले एकदम करेक्ट आन्सर असेल, म्हणजेच न, त्र किंवा त्यालाच आपण न म्हणतो, आणि न, बाणाचं न, नळाचं न आणि मगरीचं म, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपले, ज्यामध्ये करेक्ट अनुनासिक दिलेली आहेत. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. अनुनासिक किती आहेत, 5 आहेत, आणि त्यांचा जो गट आहे तो पर्याय क्रमांक 2 मध्ये अगदी योग्यरित्या दिलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात. आता मरावे परी कीर्ती रूपी उरावे, परी हे जे अव्यय आहे हे न्यूनत्व बोधक अव्यय आहे. ओके, न्यूनत्व बोधक असं का म्हटलेलं आहे, कारण परी, पण किंवा असं जे आपण उच्चार करतो त्यावेळेस तिथे काय होतं, पण, परंतु, हे जे न्यूनत्व दर्शक दर्शवणारे शब्द आहेत, म्हणजे ते तेवढं महत्वाचं आहे. पहिलं सेंटेन्स जे आहे यामधलं तेवढं महत्वाचं नाही, पण पुढचं जे सेंटेन्स आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणूनच इथं न्यूनत्व बोधक किंवा त्याला आपण विरोध दर्शक उभ्यान्वयी अव्यय म्हणतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मेल्यानंतर जे काही आपली कीर्ती आहे त्यानुसार आपण मागे उरतो, आणि म्हणूनच इथं असं म्हटलेलं आहे की हे न्यूनत्व बोधक किंवा विरोध दर्शक उभ्यान्वयी अव्यय, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आता न्यूनत्व बोधक उभ्यान्वयी अव्यय कुठले, तर मग पण, परंतु, परी. ओके, विकल्प बोधक किंवा अथवा. ओके, जावे किंवा येवो न जाऊ, आम्ही येवो किंवा राहू, म्हणजे तो येवो किंवा न राहू, आम्ही आमचे काम करू, तो पास हो की ना पास हो, मी माझा अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन. ओके, मी पास हो की ना पास हो याची मला हे नाहीये, पण मी माझा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणारच आहे, म्हणजे हे विकल्प झाला. आता परिणाम बोधक म्हणजे काय, आता परिणाम बोधक म्हणजे तुम्ही असं सांगू शकाल की सकाळी माझी मैत्रीण आल्यामुळं मला बाहेर जाता आले नाही, आता ती आल्यामुळं त्या गोष्टीचा जो काही परिणाम आहे तो माझ्या कामावर झालेला आहे, म्हणजे तिथं आपण परिणाम बोधक म्हणू शकतो. ती आली त्यामुळे ती जी काही गोष्ट घडली आली आहे तिथं, त्या गोष्टीचा परिणाम माझ्या बाहेर जाण्यावर झाला. आणि कारण बोधक म्हणजे काय, तर कारण असं म्हणू शकतो की विजा नाही सॉरी एक कुठल्याही गोष्टीचं कारण तिथं लागू पडतं त्याला. ओके, आणि त्यालाच आपण कारण बोधक उभ्यान्वयी अव्यय म्हणतो. म्हणूनच मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील परी हे जे अव्यय आहे ते न्यूनत्व बोधक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, जोड्या आपल्याला त्याची विभक्ती आणि कारक पुन्हा एक आलेला आहे, यामध्ये वेगळ्या आहेत थोड्या, प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि पंचमी. आता तुम्ही जर प्रथमाला जर बघितलं तर प्रथमाला कुठलेही कारकार्थ नसतो, म्हणजेच तिथे फक्त त्याचा जो कारकार्थ असतो तो फक्त, आणि तिथे प्रत्यय नसतात. महत्वाचं म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये कुठलेही प्रत्यय नसतात, आणि म्हणूनच प्रथमाचं इथं फक्त एक विभक्तीशिवाय एकच आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच तू, प्रथमाचं तू. ओके, द्वितीया तुला, ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 1. तृतीया, फोर्थ, ने ईशी, नी ही शी, म्हणजे तुझशी. आणि पंचमी, तुझहून, म्हणजेच ऊन हून. ओके, तुझहून म्हणजेच आपण म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 1 जे आहे इकडं, म्हणजेच प्रथमा 2, म्हणजेच ए 2, बी 1, द्वितीया म्हणजे तुला, सला ते, सला नाते, तृतीया तुझशी, ने ईशी, निहिशी, पंचमी तुझहून, म्हणजेच ऊन हून, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप. आता भावे प्रयोग जो आहे त्या भावे प्रयोगामध्ये आपल्याला इथं क्रियापदाचं रूप सांगायचं. आता भावे प्रयोग जर म्हटलं तर आपण इथं खालचे ऑप्शन वाचूया, ते म्हणजे पहिलं ऑप्शन आहे इथं वर्तमान काळी असते, दुसरं ऑप्शन आहे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असते, किंवा तिसरं ऑप्शन आहे तृतीय पुरुष नपुसकलिंगी एकवचनी असते, किंवा मग चौथं जे ऑप्शन आहे ते म्हणजे भविष्यकाळी असते. ओके, आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही भावे प्रयोगाचं एखादं वाक्य वाचता त्यावेळेस तुम्हाला तिथं लक्षात येईल की तृतीय पुरुष नपुसकलिंगी
एक वचनी असते, भावी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप तृतीय पुरुष नपुसकलिंगी एक वचनी असते, म्हणजेच भावी प्रयोगात क्रियापद हा तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी एकारांत असतो किंवा असते, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढील पैकी देशी शब्द ओळखा. तर टेबल, बोका, पुष्प, कवी. पुष्प आणि कवी ही जी दोन शब्द आहेत ती तत्सम प्रकारची आहेत, म्हणजेच ही संस्कृत मधून आपल्या मराठीमध्ये जशीच्या तशी आलेली आहेत. यांच्या रूपामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आणि संस्कृत मधून मराठीमध्ये जी शब्द येतात तशीच्या तशी येतात, त्यांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो. ओके, म्हणजे 3 आणि 4 ऑप्शन तर बाजूला झाले. आता राहिला प्रश्न ऑप्शन नंबर 1 चा. टेबल, टेबल हा जो आहे तो इंग्रजी शब्द आहे, इंग्रजांची आपल्याला ती दिलेली देणगी आहे. ओके, टेबल आहे, बॅट आहे, बॉल आहे, डॉक्टर, कंडक्टर, बस, ओके, ड्रायव्हर, हे जे शब्द आहेत ते आपल्याला इंग्रजांची भेट आहेत आणि ते इंग्रजी शब्द आहेत. आणि दुसरा जो शब्द आहे बोका, तो म्हणजे आपला देशी शब्द आहे. तसं बोका, लुगडे, झाड, ओके, हे जे देशी शब्द झाले, म्हणजेच आपला जो देशी शब्द आहे तो कुठला आहे, तर बोका आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. सो फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील गावोगाव हा शब्द कोणत्या समासातील आहे. आता जो आपण समासाचे प्रकार बघितलेले आहेत, तर यामध्ये जो तो गावोगाव हा जो शब्द आहे तो अव्ययी भाव समासामध्ये येतो. म्हणजेच ह्यामध्ये स्थळ, काळ, रीत, म्हणजे स्थल, काल, रीतवाचक सामासिक शब्द हे अव्ययी भाव समासाचे उदाहरण असतात. आणि म्हणूनच गावोगाव, दारोदार, क्षणोक्षणी, ओके, हे असे काही शब्द आहेत हे अव्ययी भाव समासामध्ये येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, बाजीप्रभूने खिंड लढविली या वाक्याचा प्रकार ओळखा. आता बाजीप्रभूने खिंड लढविली हे आपल्याला सगळ्यालाच माहित आहे, पण आपल्याला त्याचा मराठीत उपयोग करायचा आहे. तर बाजीप्रभूने खिंड लढविली हा जो वाक्याचा प्रकार आहे, यामध्ये एकच मुख्य क्रिया असणारे वाक्य आहे. आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की एकच मुख्य क्रिया असणारे वाक्य असते ते केवल वाक्य असते. आणि अर्थातच बाजीप्रभूने खिंड लढविली हा जो वाक्याचा प्रकार आहे तो केवल वाक्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या वाक्य या प्रश्नाचं उत्तर. आता मग मिश्र वाक्य कुठले? तर मिश्र वाक्य म्हणजे जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जे वाक्य असतात, ज्याला, त्याला, ज्याचे, त्याचे, जसे, तसे, ओके, हे जे काही वाक्य असतात त्यांना आपण मिश्र वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्य, अज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर मग तेवढी खिडकी लाव पाहू, किंवा मुलांनो रांगेत उभे राहा, मुलांनो अभ्यास करा, म्हणजे हे कोणीतरी आज्ञा केलेली आहे आपल्याला. ओके, म्हणजेच अज्ञार्थी वाक्य. म्हणजेच बाजीप्रभूने खिंड लढवली हा वाक्याचा कुठला प्रकार आहे? तर हा वाक्याचा केवल वाक्य प्रकार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, नीलकंठ या शब्दाचा समास ओळखायचा. आता नीलकंठ हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा आहे. आणि नीलकंठ हा जो शब्द आहे तो आपण मागच्याही एका व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता. आणि इथं ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, 1 by 1 बघूया आपण. ते म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे ते म्हणजे द्वंद्व समास, दुसरं ऑप्शन आहे बहुव्रीही समास, तिसरा आहे कर्मधारय समास आणि चौथा म्हणजे द्विगु समास. आता नीलकंठ हा जो शब्द आहे, हा जो सामासिक शब्द आहे, या शब्दामधून तिसऱ्याच कुठल्या तरी घटकाचा आपल्याला तिथं बोध होतो. म्हणजे तिसराच घटक तिथं व्यक्त होतो आणि म्हणूनच असा जो समास असतो त्यावेळेस त्या समासाला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो. म्हणजेच हे जे पर्याय क्रमांक 2 जे आहे बहुव्रीही समास, नीलकंठ हा जो शब्द आहे तो बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. नीलकंठ म्हणजे कोण? निळा आहे कंठ ज्याचा असा तो. पण असं कोण आहे? तर मग भगवान शंकर किंवा महादेव ज्याला म्हणतो. आणि त्यांचा कंठ निळा कशामुळे झालेला आहे? तर त्यांचा कंठ निळा जे समुद्र मंथनामधून जे हलाहल प्यायले होते ते म्हणजेच विष. हलाहल म्हणजे काय? तर विष प्राशन केलं होतं पृथ्वीचा संहार होऊ नये म्हणून आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी, म्हणजे जी काही जीवसृष्टी आहे तिला बचावण्यासाठी. तर म्हणून त्यांचा जो कंठ आहे तो तिथं निळा झालेला आहे. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं आहे, फक्त आपल्याला समासाच्या दृष्टिकोनातून बघायचंय. तर नीलकंठ हा जो शब्द आहे हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आणि बहुव्रीही समासाची व्याख्या काय आहे? तर जो घटक आहे त्यामधून तिसऱ्याच घटक व्यक्त होतो. असा निळा आहे कंठ ज्याचा असा तो. आता कोण आहे तो? तो म्हणजे कोण? तर शंकर किंवा महादेव ज्याला म्हणतो. आणि म्हणूनच हा प्रकार कुठला आहे? तर हा बहुव्रीही समास आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, उच्छेद या शब्दातील अचूक पोट शब्द ओळखायचा. तर अचूक पोट शब्द ओळखायचा म्हणजे काय? तर आपल्याला इथं त्याची जी काही फोड झालेली आहे किंवा विग्रह झालेला आहे तो ओळखायचा आहे. तर उच्छेद हा जो शब्द आहे, उत् अधिक छेद असा होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ह्याचं करेक्ट आन्सर आहे. आता ते कसं होतं बघा, त पुढे जर च किंवा छ आल्यास त्याचा
तचा चा म्हणजे तचा च होतो आणि त्यावेळेस आपण त्याला उच्छेद म्हणतो. पुन्हा एकदा गुणक्या, नियम काय आहे, ज्या वेळेस त पुढे च किंवा छ आला त्यावेळेस, म्हणजे त पुढे च किंवा छ आल्यास तचा च होतो आणि त्या तचा च होऊन तो उच्छेद असा शब्द होतो, म्हणजे उत अधिक छेद म्हणजेच उच्छेद. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक चार असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते आहेत. अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण जर आपल्याला ओळखायचे असतील तर खालील काही सेंटेन्स मध्ये, सॉरी, खालील काही वाक्य दिलेली आहेत, ते म्हणजे मागील दरवाजा, ऑप्शन्स बघूया आपण, मागील दार, नंबर दोन पिकलेला आंबा, नंबर तीन असल्या झोपड्या आणि नंबर चार बनारसी बोरे. आता अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण आपल्याला माहित पाहिजे, तर ज्यावेळेस आपण मागे, पुढे, खाली, वर यासारख्या अव्ययापासून तयार केलेल्या विशेषणांना अव्यय साधित विशेषणे असं म्हणतात. ओके, काय तर मागे, पुढे, खाली, वर यासारख्या अव्ययापासून तयार केलेल्या विशेषणांना आपण अव्यय साधित विशेषणे असं म्हणतात. आणि म्हणूनच इथं फक्त एकच आहे तसं उदाहरण, ते म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये, म्हणजेच मागील दार, पुढील बाजू किंवा समोरील बाजू, झाडाच्या वर, छता खाली. ओके, असं आपण म्हणू शकतो तिथे. पण इथं पर्याय आपल्याला एक जो दिलेला आहे तो आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल, ते म्हणजे अव्यय साधित विशेषणाचं उदाहरण मागील दार हे असेल. ओके, सो फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढील वाक्यातील वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचे. आता आपल्याला पुढील जे काही वाक्य दिलेले आहेत ते वर्तमान काळाचं वाक्य आहे, ते शोधायचं आहे आपल्याला कोणतं आहे ते. खाली वाक्य दिलेले आहेत, सूर्य पूर्वेस उगवतो. पुढचं वाक्य आहे, तुम्ही पुढे व्हा मी येतो. मी बसलो तोच तुम्ही हजर. आणि नंबर चार जे आहे ते म्हणजे गुरुजी आत शाळेत असतील. आता असतील जर म्हटलं तर ही शक्यता आहे. ओके, म्हणजे तिथे एक अंदाज वर्तवला जातोय, म्हणजे ऑप्शन नंबर चार तर आपलं असंही गळालेलं आहे इथून. ओके, पुढचं जे सेंटेन्स आहे ते म्हणजे तुम्ही पुढे व्हा मी येतो. येतो भविष्यात. ओके, तुम्ही पुढे व्हा मी येतो. मी बसलो तोच तुम्ही हजर. आता हे जे काही वाक्य आहेत या वाक्यांचा जर आपण एक साधारणतः जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक मधील जे वाक्य आहे ते म्हणजे सूर्य पूर्वेस उगवतो, हे जे वाक्य आहे ते वाक्य असेल आपलं वर्तमान काळाचे. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक एक जे आहे ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ते कसं असते बघा. आता वाक्यातील जे काही ता, तो, ती, ते प्रत्यय असणारे क्रियापद वर्तमान काळ दर्शवितो, परंतु इतर काळ दर्शवण्यासाठी सुद्धा या प्रत्ययांचा उपयोग होतो. जसं पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे, तुम्ही पुढे व्हा मी येतो. म्हणूनच इथं असं म्हणता येईल की ज्या वेळेस तुम्ही असं एक सर्वसाधारण जर आपण वाक्य घेतलं तर इथे पर्याय क्रमांक एकच बरोबर असेल. तुम्ही पुढे व्हा मी येतो हे उत्तर असण्याची खूप कमी शक्यता आहे आणि ते नसणारच आहे. पर्याय क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, वर्तमान काळाचं वाक्य सूर्य पूर्वेस उगवतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. आता समाहार द्वंद्व समासाची जर व्याख्या आपण बघितली तर ती म्हणजे शब्दात असणाऱ्या वस्तूप्रमाणेच इतर वस्तूंचाही समावेश असेल तर तो समाहार द्वंद्व समास असतो. आता उदाहरण बघितलं तर चहा पाणी, तर चहा पाणी हा एक शब्द आहे, पण या चहा पाण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. चहा पाणीमध्ये चहा येतं, पाणी येतं, फराळ आणि इतर जे काही फराळाचे पदार्थ असतात ते सुद्धा येतात. आणि म्हणूनच ज्या वेळेस शब्दात असणाऱ्या वस्तूप्रमाणेच इतर वस्तूंचाही त्यामध्ये समावेश असेल तर तो समाहार द्वंद्व समास असतो. तर नीलकंठ, नीलकंठ हा समास आपण मागेच बघितला त्यामुळे नीलकंठ ऑप्शन येणार नाही. आजन्म हा नत्र बहुव्रीही असेल. आजन्म म्हणजे जन्मापासून. ओके, आणि पर्याय क्रमांक दोन जे आहे, मीठ भाकर, मीठ भाकर किंवा इतर तत्सम पदार्थ ज्याला आपण म्हणतो, तर हा समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणजेच मीठ भाकर हे आपल्या या प्रश्नाचं ऑप्शन आहे. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचं आहे. तर आई त्या मुलाला हसविते हे जे उदाहरण आहे हे प्रयोजक क्रियापदाचं आहे. आणि ते कसं आहे ते बघा, म्हणजे ही हसवण्याची क्रिया जी आहे मुलाची ती आई करते. म्हणजे आई एक बाह्य घटक आहे आणि बाह्य घटकाकडून जी क्रिया घडवून आणली जात असेल तर त्याला आपण प्रायोजक क्रियापद म्हणतात.
किंवा प्रायोजक क्रियापद असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला याचं उदाहरण मागच्याही एका व्हिडिओमध्ये दिलं होतं की टीव्हीवर ऍड्स येतात बघा, म्हणजे त्यामध्ये असं म्हटलं जातं की इस कार्यक्रम के किंवा इस भाग के सहप्रायोजक आहे, म्हणजे कोणत्याकडून ती जी काही ऍड आहे किंवा जो तो कार्यक्रम आहे तो केला जातोय, म्हणूनच प्रायोजक म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. शक्य क्रियापद म्हणजे कुठलं? आता करवते, बसवते, मला तो डोंगर चढवतो, मला पायऱ्या चढवतात, त्या आजारी माणसाला आता उठवते किंवा बसवते, ओके, हे शक्य क्रियापदाच्या गोष्टी झाल्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, म्हणजेच प्रयोजक क्रियापद, ज्याचं की आई त्या मुलाला हसविते. ओके, पुढचा प्रश्न आहे, रिकाम टेकडा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? आता रिकाम टेकडा हा जो शब्द आहे हा शब्द गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. रिकाम टेकडा, डब्बा, ढोकळा सगळ्यांचा आवडता, ओके, हे जे शब्द आहेत हे गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. पुढचे काही शब्द जर बघितले तर कानडी शब्द, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. कानडी शब्द कुठले? तर अण्णा, अक्का, अप्पा, खलबत्ता, अडकिता, किल्ली, हे जे काही शब्द आहेत ते कानडी भाषेतील असतील. फारसी म्हणजे काय? दवाखाना, ओके, दिवाणखाना, बारदान, गुलाब, ओके, हे जे शब्द आहेत हे गुन्हेगार, हे जे शब्द आहेत हे फारसी भाषेतील असतील. अरबी भाषेतीलही तसेच काही शब्द आपल्या मराठीत आलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे पुढील कोणते उदाहरण बरोबर आहे? आता जर तुम्ही स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा असं जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला फक्त एकच उदाहरण करेक्ट मिळेल, ते म्हणजे चिंच. ओके, सिंह, संयम, लोकांना, हे जे शब्द आहेत ते स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल येत नाहीत आणि त्यांचा जो उच्चार करण्याची जी काही पद्धती आहे ती थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच चिंच हा जो शब्द आहे स्पष्टोच्चारित आहे आणि तिथं आपण जो काही तिथं एक हे देतो, काय म्हणतो, अनुनासिक देतो, हे एकदम करेक्ट आहे. चिंच म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे फ्रेंड्स बघा, अनुनासिकाबद्दल सुद्धा 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, हे शब्द तर विचारल्या जातातच पण विभक्ती सुद्धा महत्वाचं आहे आणि आपण पुढे काही असेही प्रश्न बघू ते सुद्धा खूप रिपीट रिपीट झालेले आहेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? आता मराठीत जी एक आपली पारंपरिक जी आपली हे आहे वर्णमाला आहे त्यामध्ये 48 वर्ण आहेत. म्हणजे आपण जी काही मूळ वर्णमाला जिला म्हणतो त्याच्यामध्ये 48 वर्ण आहेत, त्यापैकी 12 हे स्वर आहेत आणि जी आधुनिक वर्णमाला म्हणतात ती 50 वर्णाक्षरांची आहे आणि त्यामध्ये 14 स्वर आहेत. आता ते 14 स्वर कोणते आहेत बघा, जुने आपले 12 जसेच्या तसे आहेत, ए आ ई आणि त्यामध्ये दुसरे 2 ऍड झालेले आहेत. ते 2 कुठले? तर ॲ आणि अ हे जे 2 स्वर नव्याने त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये, त्यामुळे त्यांची संख्या 14 आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न तिथे विचारला जातो की तुमची जी काही वर्णमाला आहे ती किती स्वरांची आहे, मूळ असेल तर तुम्हाला तिथं 12 लिहायची आहे. मूळ वर्णमाला, परंपरागत वर्णमाला 12 आहे, पण जर असं म्हटलं की आधुनिक वर्णमाला विचारली तर तुम्ही तिथं 14 लिहायचं, कारण आधुनिक वर्णमालेमध्ये ॲ आणि अ हे 2 स्वर तिथं नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत. ओके, बॅट, बॉल, ओके, हे जे 2 स्वर आहेत म्हणजे ॲ आणि अ हे तिथं ऍड झालेत आणि म्हणूनच त्यांची संख्या एकूण 14 झालेली आहे. पण आपण ह्या प्रश्नामध्ये याचं उत्तर फक्त 12 लिहिणार आहोत. ओके, परंतु असं म्हटलेलं आहे की हे जे काही काही लेखक ह्या ॲ आणि अ ला स्वरादी मानतात आणि पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांचा उल्लेख स्वर असाच केलेला आहे, परंतु इथं आपण उत्तर 12 लिहिणार आहोत. पण ज्यावेळेस तुम्हाला तिथं काही वेळा विचारलं गेलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही 14 लिहायचे. ओके, पुढचा प्रश्न आहे, विस्तव, पावक, अग्नि, वनी या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? विस्तव, पावक, अग्नि, वनी या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे अनल. अनल म्हणजेच काय? तर विस्तव, पावक, वनी, अग्नि, ओके, म्हणजेच त्याला आपण आग असं म्हणतो. अमृत म्हणजे काय? म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ऑप्शन नंबर 1 बघा, अमृत म्हणजे काय? तर सुधा, त्यालाच आपण अमृत म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. अनिल हे सगळ्यांनाच माहिती आहे. आकाश, अंबर, खग, नभ, ओके, हे सगळे आकाशासाठी काय असतील? समानार्थी शब्द असतील. पर्याय क्रमांक 2 असेल विस्तव, पावक, अग्नि, वनी ह्या शब्दाचा प्रश्न सॉरी उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, त्यालाच आपण अनल असे म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, शब्द व समास प्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तिथे आपल्याला कृष्णार्पण,
केळफूल, मात्रसदृश आणि विटीदांडू, तृतीय तत्पुरुष, इतरेतर द्वंद, चतुर्थी तत्पुरुष आणि षष्टी तत्पुरुष। तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 असेल, जे की कृष्णार्पण षष्टी तत्पुरुष कृष्णाला अर्पण, ला स ला ते स ला नाते म्हणजे चतुर्थीची जी काही प्रत्यय आहेत ती तिथे लागतात, कृष्णाला अर्पण, कृष्ण अर्पण म्हणजे। ओके, केळफूल, केळफूल म्हणजे केळाचे फूल, म्हणजेच त्याला आपण षष्टी तत्पुरुष म्हणतो, चाचीची षष्टीची जी काही विभक्ती तिथं प्रत्यय लागलेली आहेत। मातृसदृश म्हणजे मात्रेसारखी, त्यालाच आपण तृतीय तत्पुरुष म्हणतो, म्हणजे माते ने, ओके मातेसारखी। आणि आपण विटी दांडू, विटी आणि दांडू हा इतरेतर द्वंद समास आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ओके, पुढचा प्रश्न आहे, ताळा, नारसा, किडूक मिडूक, शिके काई हे शब्द खालील पैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत। ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिके काई हे शब्द जे आहेत ती मराठीतून, सॉरी तेलुगू भाषेतून मराठीत आलेली आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, जे की तेलुगू भाषा आहे। ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिके काही ही तेलुगू शब्द आहेत। अरबी शब्द आपण बघितलेले आहेत, हिंदी शब्द कुठले, तर हिंदी शब्द म्हणजे इनाम, साहब जे आपण म्हणतो ते। ओके, आणि तामिळी शब्द पण बरेच आहेत, तुम्ही एकदा ती शब्द सुद्धा बघून घ्या, म्हणजे एका प्रश्न पेपरमध्ये, एका क्वेश्चन पेपरमध्ये जवळपास 3 असे ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन असतातच, ते आपल्याला हातचे जाऊ द्यायचे नाहीत। ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्यावाचक सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे, त्याला आपण वचन असं म्हणतात। ओके, विकारी शब्दांच्या अंगी किंवा ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे वचन। वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन किंवा बहुवचन। एक वचन राजा, अनेक वचन राजे। ओके, आता हे तुम्हाला माहितीच आहे, पण ही डेफिनेशन आपल्याला कन्फ्यूज करते, आपण काही काही वेळेस किंवा चुकून संख्या विशेषण लिहून टाकतो तिकडे, पण विशेषण किंवा इथं विकारी शब्द विचारलेला आहे आणि म्हणूनच आपण ह्याचं उत्तर वचन असं सांगायचंय, की विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे काय, तर ते म्हणजे वचन। पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर। फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय ओळखा। आता षष्टी विभक्तीचे प्रत्यय सगळ्यांनाच माहिती आहे, सला ते सला नाते हे चतुर्थीचे पण आहेत आणि द्वितीयाचे पण आहेत, तैया सगळ्यांनाच माहिती आहे, नि ईशी नि ही तृतीयाची आहेत, आणि चाची चेचा हे जे विभक्ती प्रत्यय आहेत ती षष्टीचे आहेत। नामाला चाची चेचा लागतं आणि सर्वनामाला झाजी झेजा लागतं, म्हणजे तुझा तुझ्याकडे असं जे म्हणतो आपण। ओके, आणि षष्टी विभक्तीचे प्रत्ययाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, चाची चेचा हे जे षष्टी विभक्तीचे प्रत्यय असतील। ओके, पुढचा प्रश्न आहे, निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते। आता निष्कपट हा जो शब्द आहे फ्रेंड्स, हा आपण विसर्ग शब्द आहे, निसर्ग नाही, विसर्ग संधीचा प्रकार आहे, आणि विसर्गाच्या मागे जर ई किंवा उ असून पुढे क ख प फ म्हणजे एक ओष्ठ वर्ण जिथं म्हणतात क प असे जे काही वर्ण येतात त्यांना आपण, हे वर्ण आले त्या विसर्गाचा श होतो आणि त्या विसर्गाची संधी जी असते ती निकपट होते, म्हणजे निष्कपटचं निकपट म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ओके, नेक्स्ट, तांडव नृत्य करणे या वाक्प्रचाराला पुढील पैकी कोणता वाक्प्रचार आहे। तर तांडव कोण करतं, तर तांडव आपल्याला माहित आहे महादेव करतात, आणि महादेव कधी करतात, त्यांना खूप राग आल्यानं करतात, आणि माणसाचंही तसंच आहे, एकदम असं रागात एकदम लाल किंवा रागाने एकदम बेभान झाल्यानंतर अतिशय थैथयाट केला जातो किंवा खूप साऱ्या तिथं राग येतो आणि त्या रागात बेभान होऊन नाचणे म्हणजेच आपण तांडव नृत्य म्हणतो। आणि पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, म्हणजेच तांडव नृत्य करणे म्हणजेच काय, तर थैथयाट करणे किंवा रागाने एकदम बेभान होऊन डान्स करणे। ओके, सो पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आहे, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी हा अलंकार ओळखायचा आहे। आता सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी ह्यामध्ये सम, समान, ओके, सारखा,
परी, इथं परी हा शब्द आलाय बघा, नभा परी म्हणजे सम, समान, सारखा, परी यासारख्या समानता दर्शविणाऱ्या शब्दांचा जो अलंकार असतो, शब्दांच्या अलंकाराला आपण उपमा अलंकार असं म्हणतो. ओके, म्हणजे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी हा कुठला अलंकार आहे, तर हा अलंकार आहे उपमा अलंकार, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. अतिशयोक्ती अलंकार सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचं फेमस उदाहरण आहे जे आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत की दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मम्मांजींची शेंडी झाली, भाऊजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला त्यात, सॉरी त्याचा लोंढा, सॉरी त्याचा त्यात जो हत्ती आहे तो बुडून निघाला, त्याचा लोंढा वेशीपर्यंत गेला, आणि इतका सगळा हे जे काय आहे ते अतिशयोक्ती आहे, म्हणजे एखादी गोष्ट खूप सारी फुगवून सांगणे. यमक अलंकार म्हणजे काय, ते शेवटी एकदम असे यमक जुळणारे शब्द असतात. ओके, आणि श्लेष अलंकार म्हणजे काय, एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तिथे, जसं की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, म्हणजे नवरी आणि नवरी. ओके, म्हणजे हा फरक आहे श्लेष अलंकाराचा. सो नेक्स्ट क्वेश्चन, धातू म्हणजे काय, तर धातू म्हणजे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. आता धातू म्हणजे ये, जा, बस, उठ, कर, ठेव, गा, हे जे काय झाले तर हे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द आहेत आणि त्यांना आपण धातू असं म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते. आता हे म हे जे व्यंजन आहे खालीलपैकी अनुनासिकामध्ये येतं. ओके, पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या जाती किती. आता हा प्रश्न तुम्हालाही माहित आहे शब्दांच्या किती जाती आहेत, तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहे. त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की त्या कोणकोणत्या आहेत. विकारी आणि अविकारी हे दोन फरक प्रकार आहेत, पण त्यातीलही तुम्ही मला ते 8 ज्या जाती आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, दोन नामे, वाक्य किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात. आता दोन नामे किंवा दोन वाक्य किंवा दोन, सॉरी, एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं, तर इथं दिलेलं आहे उभयान्वयी अव्यय, पुढचं आहे शब्दयोगी अव्यय, नेक्स्ट आहे केवल प्रयोगी अव्यय, आणि जे थर्ड आहे, सॉरी फोर्थ आहे क्रिया विशेषण अव्यय. तर असे जे काही अव्यय किंवा शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणत्या अव्यय म्हणतात, तर तिथं आपण असं सांगू शकतो की ते जे काही अव्ययाचा प्रकार असतो तो म्हणजे उभयान्वयी अव्यय असते, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे. दोन नामे, वाक्य किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अरे रे, अबब, अरे बापरे, म्हणजे एकदम भावना ज्या काही उत्कट होतात त्या तिथं काय केल्या जातात, दाखवल्या जातात, म्हणजे अचानक तोंडातून निघणारे जे काही उद्गार असतात तिथे निघतात, त्यांनाच आपण केवळ प्रयोगी म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, सला ते, सलाना ते हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत. आता दोन विभक्तींना सारखेच हे आहेत, विभक्ती प्रत्यय आहेत, आणि त्या दोन विभक्ती म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. सला ते, सलाना ते हे द्वितीय व चतुर्थी या विभक्तीचे काय आहेत, विभक्ती प्रत्यय आहेत. ओके, प्रथमाला तर विभक्ती प्रत्यय नसतातच हे तुम्हालाही माहित आहे. तृतीयाचे विभक्ती प्रत्यय कुठले, तर नेएशी, निहीशी. ओके, आणि जे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वितीय आणि चतुर्थी. असला नवरा नको बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील येतो. तर असला नवरा नको बाई या वाक्यातील असला हा जो शब्द आहे हा या सर्वनामापासून, हा जो असला शब्द आहे हा सार्वनामिक विशेषण आहे, म्हणजेच हा या सर्वनामापासून असला हे सार्वनामिक विशेषण तयार केले आहे आणि म्हणूनच हे सार्वनामिक विशेषण आहे. हा नवरा नको ग बाई, असला नवरा नको ग बाई हे एक भारूड आहे आणि ह्यावरच हे एक वाक्य काढलेलं आहे. असला नवरा नको ग बाई हे, असला हे जे शब्द आहे हे सार्वनामिक विशेषण आहे आणि हा या शब्दापासून हे सार्वनाम तयार केलेले आहे किंवा हे सार्वनामिक विशेषण तयार झालेलं आहे, म्हणूनच याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढील वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. अरे रे, काय तशा झाली त्याची, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अरे रे, अबब, अगाई, अयई किंवा अरे बापरे हे काय झाले, केवळ प्रयोगी अव्यय झाले आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 2 असेल अरे रे हे केवळ प्रयोगी अव्यय आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवायच्या. ओके,
संधी, उपसर्ग, वचन, कारकार्थ, एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध, नामा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध, दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग आणि तीन म्हणजे शब्दाआधी जोडली जाणारी अक्षरे. आता संधी म्हणजे माहिती आपल्याला, दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग. संधी म्हणजे काय तर जोडणे, अर्थपूर्ण संयोग, संयोग जोडणे, ओके, सांधणे, ज्याला आपण संधी म्हणतो. म्हणजे याचा असेल तीन ऑप्शन. उपसर्ग म्हणजे शब्द आधी जोडली जाणारी अक्षरे. वचन म्हणजे एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध होणे. आणि कारकार्थ म्हणजे नामा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे काही पर्याय क्रमांक दिलेले आहेत याचा जो अर्थ होईल, सॉरी, या प्रश्नाचं जे उत्तर होईल ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन असेल, म्हणजे अच तीन, बच चार, कच एक आणि डच दोन, म्हणजे ऑप्शन नंबर दोन असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ह्या हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहेत. आपण अलंकाराचं उदाहरण याही आधी बघितलेलं आहे, काही समासाची पण उदाहरण बघितली आहेत, आणि म्हणूनच मला असं वाटलं की हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, आणि म्हणूनच हे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला मी. ओके, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे देवाच्या नावाला अमृताहून ही तिथं श्रेष्ठ ठरविल्या जात आहे, आणि म्हणूनच हे इथं व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरून तिथं काय केलं जाते, दुसरी एखादी गोष्ट तिथं श्रेष्ठ ठरविल्या जाते, आणि म्हणूनच पर्याय क्रमांक दोन असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, व्यतिरेक अलंकार आपण होती म्हणजे काय, एक अर्थ झाकणे आणि तिथं दुसरा काढणे. श्लेष अलंकार मी तुम्हाला मागच्याच एका स्लाइडमध्ये सांगितले होते की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. ओके, चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण तुम्ही मला एखाद्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, सो नेक्स्ट, किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. तर किल्ली हा जो शब्द आहे हा कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पर्याय क्रमांक तीन जे आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, आता इथं बऱ्याचशा भाषा दिलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला इंग्रजी भाषेबद्दलही सांगितलं होतं की बस, कंडक्टर, डॉक्टर हे जे शब्द आहेत हे हिंदी भाषा इंग्रजी भाषेतून आपल्याला दिलेली देणगी आहे. इंग्रज आपल्याकडे एवढं सगळं सोडून गेलेले आहेत आणि आपण त्याचाच वापर आजही करतो. म्हणजे आपण बऱ्याचशा ठिकाणी इंग्रजी वापरतो, बऱ्याचशा नाही बऱ्याचशा ठिकाणी इंग्रजी शिवाय कामच होत नाही. दुसरं म्हणजे तामिळी शब्द पण काही आहेत, हिंदी शब्द पण भरपूर आहेत. असे हे शब्द आपल्याला खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके, आणि म्हणूनच तुम्ही हे जे शब्द आहेत एकदम बोटावर मोजण्या इतकी आहेत जी तुम्ही अगदी पाठच करून टाका. सो किल्ली हा जो शब्द आहे हा कानडी शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तीन असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, वाहनांनी डाव्या बाजूने जावे हे वाक्य खालील पैकी कोणत्या प्रकारात मोडते. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, विद्यर्थ. आणि पुढचा अजून एक प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही. पर्याय दिलेले आहेत विधानार्थी, संकेतार्थी, नकारार्थी आणि अज्ञार्थी. फ्रेंड्स, तुम्ही मला या दोनही प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. मी त्याचा म्हणजे मी त्या उत्तरांची वाट बघेन. आणि मला तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही जर मागचे काही व्हिडिओज बघून घेतले नसतील तर ती सुद्धा बघून घ्या सगळेच. अगदी मराठी ग्रामर आणि मराठी ग्रामरचे जे काही आतापर्यंतचे क्वेश्चन्सचे भाग 10 झालेत, हा 11वा भाग आहे. आणि इंग्रजी ग्रामरचे पण जवळपास 6 भाग झालेले आहेत क्वेश्चन्सवर. आणि बरेचसे वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, क्वेश्चन टॅग, इडियम्स वगैरे मी टाकलेले आहेत, फ्रेजेस पण टाकलेले आहेत, तुम्ही तेही बघून घ्या. आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हे जे काही व्हिडिओज असतात ते त्यांना शेअर सुद्धा करा, म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होतो. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.